आपण बऱ्याचदा काय करतो घरी खूप वेळा ढोकळा ट्राय करतो पण आपल्या हाताने ढोकळाला अशी मस्त चौकधी येतच नाही तर एक सिक्रेट वस्तू टाकून मी असा स्पंजी ढोकळा बनवलेला आहे जर तुम्हाला असा ढोकळा बनवायचा असेल तर व्हिडिओ नक्की बघा मी एक ज्यूसचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता दीड कप बेसन टाकणार आहे तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीने देखील घेऊ शकता बेसन घेतल्यानंतर आता आपल्याला एक टी स्पून साखर घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ आहे आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे हळद जास्त टाकायची नाही आणि आता महत्वाचं पाण्याचं मेजरमेंट बघूया आपण मी दीड कप बेसन साठी एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी एवढंच टाकायचंय आणि हे बॅटर मी आता मिक्सरमध्ये हलवून घेतले त्यानंतर आपल्याला ढोकळा ज्या भांड्यामध्ये बनवायचा आहे मी कुकरचा डबा घेतलाय तर त्याला पूर्ण साईडने तेल लावून घेतले आतल्या भागाने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं जर तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही खालच्या साईडला बटर पेपर टाका पण कडेला पूर्ण तेल लावा आणि आता हे बाजूला ठेवलं आहे तर मी जे मिक्सरमधून जे बॅटर काढलं होतं ते एका भांड्यात ओतून घेतलं आहे जरा मोठं भांडं घ्यायचं तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये जे आपलं स्टँड आहे ते स्टँड ठेवायचं अशा प्रकारे स्टँड बुडेल एवढंच पाणी ठेवायचं आणि यामध्ये आता आपल्याला कुकरचा डबा ठेवायचा आहे आता मी जे मिक्सरमधून जे बॅटर काढलं होतं तर त्यामध्ये मी आता एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यानंतर जी सिक्रेट वस्तू आहे ती म्हणजे इनो तर इनो तुम्हाला लेमन फ्लेवरचाच वापरायचा आहे आणि आता इनो मी टाकून घेते आणि इको इनो टाकल्यानंतर आपल्याला एकाच साईडने बॅटर हलवत राहायचे हळूहळू ते फुगेल अशा प्रकारे कंटिन्यू हलवत राहा हळूहळू ते आता फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपलं जे बॅटर आहे ते एकदम व्यवस्थित फुगलेलं आहे तर आपण आता ते कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही हा ढोकळा कुकरमध्ये देखील बनवू शकता अशीच प्रोसेस करा फक्त कुकरची शिट्टी आहे झाकणाची ती काढायला विसरू नका चिट्टी काढायची आणि असंच हे जे सेम प्रोसेस आहे तशीच कुकरमध्ये देखील करायची आणि आता बॅटर ओतल्यानंतर मी थोडंसं जे बुडबुडे आले आहेत वरती फुगे तर ते टॅप टॅप करून पूर्ण घालवायचं आणि आता पातेल्यामध्ये ठेवला पातेल्यात ठेवल्यानंतर मिडियम गॅसवरती हे पंधरा मिनटं चांगलं व्यवस्थित शिजून द्यायचं कुकरचा डब्बा जो आपण ठेवला आहे त्यावरती झाकण ठेवायचं नाही आणि असंच पंधरा मिनटं हे शिजल्यानंतर हे काढून बघूयात आपण तुम्ही बघू शकता ढोकळा एकदम व्यवस्थित फुगलाय आणि वरती त्याला चिरा पडल्यात आता सुरी घालून मी बघितलं तर अजिबात सुरीला काहीच लागलेलं नाही म्हणजे ढोकळा एकदम व्यवस्थित शिजलाय जर तुमचा ढोकळा थोडासा कच्चा राहिला तर तुम्ही पुन्हा झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं अगदी व्यवस्थित शिजून घ्या आणि आता तो कुकरचा डबा मी बाहेर काढलाय पंधरा मिनिटं थंड होऊन दिला आणि नंतर असा उलटा करून मी एका डिशमध्ये काढून घेतलाय तुम्ही बघू शकता एकदम इझिली निघालाय आणि आता याचे व्यवस्थित चौकोन असे काप करून घ्यायचे ढोकळ्याला चांगलं थंड होऊन द्यायचं अर्धा तास आणि नंतरच काप करा मी थोडंसं गरम गरम असतानाच केलं त्यामुळे थोडंसं ते विस्कटलं होतं पण चांगलं व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि कापताना पण एकदम व्यवस्थित लगेच कापला जातोय तुम्ही बघू शकता खूप स्पंजी झालाय आता पूर्ण ढोकळा मी कट करून घेतलेला आहे आता आपण फोडणी बघूयात तर फोडणीसाठी मी एका भांड्यामध्ये तेल कडीपत्ता आणि हिरवे मिरच्या टाकलेले आहेत त्याच्याबरोबर मी काळी मोहरी देखील टाकली आहे तेलात मिरच्या चांगल्या तडतडून द्यायच्या चांगल्या तडतड वाजल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड करायचंय आणि आता जी आपण फोडणी बनवलेली आहे तर ती संपूर्ण ढोकळ्यावर अशी टाकून घ्यायची फोडणीमध्ये नेहमी पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळं काय होतं की ढोकळा असा घशामध्ये अडकल्यासारखं वाटत नाही आणि आपण एवढं जास्त तेल टाकू शकत नाही की ते संपूर्ण ढोकळ्याला पुरलं पाहिजे तर पाणी नेहमी ॲड करा आणि आता तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित आणि स्पंजी ढोकळा झालेला आहे तुम्ही नवीन जर असाल तर तुम्ही अशी ढोकळ्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप इझी आहे नक्की जमेल तुम्हाला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा